कायमच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आपल्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकणारा अभिनेता सुबोध भावे लवकरच संत तुकाराम या हिंदी प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. बऱ्याच काळाने तो एका बॉलिवूड प्रोजेक्ट मध्ये दिसणार असून त्यात तो संत तुकारामांची महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. संत तुकाराम या हिंदी सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. सुबोधने सोशल मीडियावर सिनेमाच्या मुहूर्ताचे फोटो शेअर केले. संत तुकाराम यांचे वंशज आणि ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला. संत तुकाराम यांच्यावरील चरित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे आदित्य ओम, तर या सिनेमाची निर्मिती केली आहे बी गौतम आणि पुरुषोत्तम स्टुडिओजने. सुबोधचा हा नवीन चरित्रपट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी. पांझरपुळात गाढव कोणी घेऊन दिलं तुला? पार्ट टाइम नोकरी करतो सर पांझरपुळात. कॉलेजात गाढव घेऊन येणार सर. बसचं भाडं परवडत नाही आपल्याला. ज्या विद्यार्थ्यांना कुठलंही वाहन परवडत नाही असे विद्यार्थी कॉलेजमध्ये कसे सायकल वरून? सर हीच सांग. सर मी खरं सांगतो, माझा गाढव निमूटपणा ग्राउंड वरती करत होता. त्या सायकल वाला तंटा उचलून काढला. मी त्याला म्हटलं तुला सायकल चालते, स्कूटर चालते, मोटर चालते, माझ्या गाढवाला काय पाप केले? आणि गाढवावर बसून कॉलेजमध्ये येऊ नये असं कोणी नियम नाही. ज्या विद्यार्थ्यांना कोणतंही वाहन परवडत नाही असे विद्यार्थी कॉलेजमध्ये कसे येतात? चालत येतात सर. तालुक्यात इन्स्पेक्टर, हा एक कॉन्स्टेबल सारखा तैनाती नसतो काकाच्या. सर नाटक सिनेमा फुकट. भाजीपाला लाकूड पाटा कशाला पण पैसा द्यावा लागत नाही. गावचा सरपंच असा चळचळा कापतो काका पुढे. सगळे गुंड असे मुठीत आहेत काकाच्या मुठीत. आणि सर गावावर तर अशी जरब बसवली ना काकानी. काकाने काय वाटेल ते केलं ना तरी त्याच्या विरुद्ध कोणाची प्र काढायची दिशा नाही. म्हणजे राजाच आहे म्हणेच तुझा का? एकदम राजा. आणि सर शिवाय खायची प्यायची जंगल ती परस्पर बिन बो भात. खायची प्यायची म्हणजे? खायची प्यायची म्हणजे तुम्हाला ठाऊक नाही सर? खायची प्यायची म्हणजे खायची आणि प्यायची.